दरम्यान आंदोलन हिंसक बनवून राजू शेट्टींना अडचणीत आणण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. सबुरीनं घेण्याचा सल्ला अजित पवारांनी यावेळी या सगळ्याच शेतकऱ्यांना दिलाय. मित्र अवस्थेत असलेलं हे राज्य सरकार हे त्याच्यावर तोडगा काढण्याच्या ऐवजी कार्यकर्त्यांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे कसे दाखल करता येतील, ह्या आंदोलनामध्ये हिंसक वळण कसं लागेल याचाच प्रयत्न सरकार करत बसलेले आहे. म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील साहेब यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की या आंदोलनामध्ये तुम्ही घुसा आणि दंगा माजवा आणि कार्यक्रम करून टाका. म्हणजे एक प्रकारे दंगा माजला आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्याचं जबाबदारी मग राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतवरती आली पाहिजे, कार्यकर्त्यांच्यावरती आली पाहिजे. काही गोष्टी थोड्याशा सबुरीनं घेण्याची गरज आहे. आम्ही पण लोक शेतकरी आहोत. माझी पण शेतकऱ्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या ऊसाला कापसाला वेगवेगळ्या पिकांना निश्चितपणे चांगला दर मिळाला पाहिजे. त्याबद्दल आघाडी सरकारमधल्या देखील सगळ्या मंत्र्यांचं एकमत आहे. UPA सरकारमधल्या देखील पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या कॅबिनेटचं देखील तशाच प्रकारची भावना आहे. म्हणूनच त्यांनी 4-5 प्रमुख मान्यवरांची कमिटी केलेली आहे. दुसरीकडे खासदार